स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथील सुरक्षा रक्षकांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत यांचे आभार मानले आहेत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कळंबोली येथे रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक गेल्या सात वर्षापासून कार्यरत आहेत या आस्थापनेने खाजगीकरणाच्या नावाखाली दोन मे दोन हजार चोवीसपासून चोवीस, चोवीस सुरक्षा रक्षकांची सेवा खंडित करण्यासाठी सूचना स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने रायगड सुरक्षा मंडळाला दिली होती त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले तातडीने संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी संबंधित आस्थापनेसोबत पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन या सुरक्षा रक्षकांची सेवा खंडित केल्यास सुरक्षा रक्षकांच्या तसेच संघटनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशा शब्दात चर्चा केली त्यानंतर रायगड सुरक्षा रक्षक मंडळ आणि संघटना यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे या नोटीसाबाबत याचिका दाखल केली होती सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे निरीक्षक श्री पवार तसेच संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका देत सर्व सुरक्षारक्षक हे त्याच आस्थापनेमध्ये कायम काम करतील असा आदेश दिला त्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष शेठ भगत तसेच जनार्दन पाटील यांना प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त केले आहेत